जेव्हा जेव्हा महिलांना संधी मिळते आमच्या ज्या माता भगिनी आहेत त्या संधीचं नेहमी सोनं करतात. समाजामध्ये सगळ्या स्तरामध्ये काम करतानाही घरही सांभाळतात, आपलं कामही सांभाळतात आणि समाजाच्या आशा अपेक्षा आकांक्षा सगळ्या पूर्ण करतात. मी तर नेहमी म्हणतो की आम्हाला पुरुषांना सोपं आहे, आम्हाला फार घर पाहावं लागत नाही, त्यांना घरही सांभाळावं लागतं आणि समाजही सांभाळावं लागतो. पण घर सांभाळण्याची सवय असल्यामुळे समाज हा बृहद कुटुंब असल्यामुळे ते आमच्यापेक्षा कदाचित जास्त चांगलं सांभाळतात. नवरात्रीमध्ये आपण शक्तीची पूजा करतो पण खरी शक्ती कुठे आहे? खरी शक्ती माझ्या समोर बसलेली आहे. खरी या शक्तीची जर पूजा केली तरच आपला देश पुढे जाणार आहे. की या शक्तीची पूजा जर करायची असेल तर या शक्तीला सक्षम करायचं, अखंड नारी शक्तीला सक्षम करायचं, हा जर उपक्रम आपण घेऊ शकलो तरच आपण मोठ्या प्रमाणात परिवर्तन करू शकणार आहे.